सांगली महापालिका क्षेत्रातील 23 कोविड रुग्णालयांपैकी 7 कोविड रुग्णालयांमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजना नाहीयेत. 2 शासकीय रुग्णालयांचाही यामध्ये समावेश आहे. मुंबई विरार इथं रुग्णालयात झालेल्या आगीमध्ये निष्पाप रुग्णांचा मृत्यू झालाय. अशा दुर्घटना सांगली महापालिका क्षेत्रात घडू नये यासाठी सांगली महापालिका अग्निशमन विभागानं सांगली महापालिका क्षेत्रात असलेल्या कोविड रुग्णालयामध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजना नसलेल्या रुग्णालयांना नोटीस बजावली आहे. त्यानंतर त्यांना अग्निशमन उपाययोजना प्रशिक्षण देण्यात आलं. मिरज शासकीय कोविड सेंटरचे अग्निशमन ऑडिट झालेलं आहे, पण आधुनिक अग्निशमन या ठिकाणी बसवलेले नाहीत, त्यामुळं त्यांना देखील महापालिका अग्निशमन विभागानं नोटीस देत अग्निशमन प्रशिक्षण दिलं आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 23 कोविड रुग्णालयं आहेत, त्यापैकी 7 कोविड रुग्णालयांमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजना नाहीत. सांगली मिरज शासकीय रुग्णालयामध्ये याचा समावेश आहे. एपेक्स कोविड रुग्णालय, मेमोरियल शासकीय रुग्णालयांमध्ये सांगली मिरज दुधनकर रुग्णालय, भगवान महावीर कोविड रुग्णालय, मिरज फिजिशियन चव्हाण हॉस्पिटल या 7 रुग्णालयांना अग्निशमन विभागानं नोटीस बजावली आहे. आज मिरज शासकीय रुग्णालयात अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी प्रशिक्षण दिलं. यावेळी उपअधिष्ठाता डॉक्टर रुपेश कांबळे, शासकीय समन्वयक डॉक्टर दीक्षित यांच्यासह नर्सिंग स्टाफ, सूर्या कंपनीचे कर्मचारी, राज्य राखीव बलचे जवान उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. तर महानगरपालिका पंचायत नितीनजी कापुनी साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोविड हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या आगीच्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे. त्या अनुषंगाने सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे कोविड हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये 2 शासकीय रुग्णालय आणि इतर खाजगी रुग्णालयांमध्ये आम्ही अग्निशमन विषयक प्रात्यक्षिके सादर करीत आहोत आणि तिथल्या कोविड रुग्णालयामधल्या सर्व स्टाफला त्या ठिकाणी उपलब्ध असणारे फायर एक्सटिंग्विशर्स कशा पद्धतीने ऑपरेट करायचे आणि छोट्या प्रमाणामध्ये असलेली आग सत्वर कशी नियंत्रणात आणायची याबाबतचं प्रात्यक्षिक आज आम्ही मिरज शासकीय रुग्णालयाला दिलेलं आहे. सद्यस्थितीमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये 24 कोविड रुग्णालये सुरू आहेत, त्यामधल्या 7 कोविड रुग्णालयांना आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत. आमची सर्व डॉक्टर्सना विनंती आहे की आपण आपल्या रुग्णालयामध्ये सत्वर अग्निशमन उपाययोजना करून घ्याव्यात आणि त्या करून घेतल्यानंतर त्या ऑपरेट करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी 24 तास नेमावा, म्हणजे अशा दुर्घटना होणार नाहीत. आज माननीय कापडणी साहेब आपल्या कॉर्पोरेशनचे आयुक्त यांच्या निर्देशानुसार श्री चिंतामणी कांबळे इथे आमच्याकडे आले आणि आमचे जे काय इथे वर्ग 4 कर्मचारी आहे, सूर्याचे कर्मचारी आहे, आपला आमचा मसुबाचे लोक आहेत, नर्सिंग स्टाफ आहे, हे सगळ्यांच्या प्रेझेन्समध्ये त्यांनी आम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दिलं. इथे जे फायर एक्सटिंग्विशर्स सगळ्या वॉर्डामध्ये सगळ्या ठिकाणी लागलेले आहेत आमच्याकडे, ते अपडेट आहे, त्याचं फिलिंग झालेलं आहे आणि ते कसं ऑपरेट करायचं, कधी जर छोटीशी घटना झाली तर त्याचं कसं ऑपरेट करायचं, कशी ती आग आटोक्यात आणायची लगेच, याचं चांगल्यापैकी उत्तमरित्या त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन दिलं आमच्यासमोर. त्यामुळे मी कॉर्पोरेशनचे मी आभारी आहे, या फायर डिपार्टमेंटचा आभारी आहे.